राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू, गोवा राज्यातील विदेशी दारू, अवैध देशी विदेशी दारू इत्यादींविरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून जिल्हाभरात मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी धाब्यांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेत विभागाकडून 4 गुन्हे नोंदवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत निरीक्षक पंढरपूर किरण बिरादर यांच्या पथकाने सायंकाळी 8 सुमारास पेनूर तालुका मोहोळ येथील हॉटेल रॉयल या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात धाबा मालक युवराज नागनाथ कांबळे यांच्यासह ग्राहक गणेश संजय त्रिंबके, कालकू डोला कुर्मी यांना ताब्यात घेतले. आरोपींना मोहोळ कोर्टात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाळणकर यांनी धाबा मालकास 25,000 व ग्राहकास प्रत्येकी 1,000 रुपये दंड ठोठावला. दुय्यम निरीक्षक अकलूज राजेंद्र बाकडे यांच्या पथकाने माळशिरस वेळापूर रोडवरील खुडूस येथील हॉटेल निसर्ग या धाब्यावरून मालक सचिन हनुमंत कांबळे व मद्यपी ग्राहक सागर रमेश पिसे, देवीदास श्रीमंत ठवरे व रामदास भगवान चव्हाण यांना अटक केली. सदर गुन्ह्यात माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस न्याहरकर यांनी धाबा मालकास 25,000 रुपये व ग्राहकास 1,000 रुपये दंड ठोठावला. दुय्यम निरीक्षक अक्षय भरते यांच्या पथकाने कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल झंकार येथे धाड टाकली असता धाबा मालक रामू दत्तात्रय कोळी व मद्यपी ग्राहक सोमनाथ दत्ता कोळी यांना ताब्यात घेऊन बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्कलकोट बाळासाहेब गायकवाड यांच्या समक्ष हजर केले असता धाबा मालकास 25,000 व ग्राहकास 1,000 रुपये दंड ठोठवण्यात आला. एका अन्य कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे यांनी बिडी घरकुल कुंभारी परिसरात हॉटेल गौरी या ठिकाणी छापा टाकून हॉटेल मालक ओंकार धोंडीबा अंजिखाने, मद्यपी ग्राहक रोहित राजेंद्र मत्ते, श्रीकांत विष्णू रापोल यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचे दोषारोपपत्र बुधवारी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय नम्रता बिरादार यांच्या न्यायालयात सादर केले असता हॉटेल चालकास 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड ठोठवण्यात आला. या चारही कारवाईत न्यायालयांनी एकूण 1,12,000 दंड आरोपींकडून शासन जमा करून घेतला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक सदानंद मस्करे, संदीप कदम, किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक राजेंद्र बाकडे, अक्षय भरते, रोहिणी गुरव, कैलाश छत्रे, विनायक जगताप, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, आवेद शेख, जीवन मुंढे, जवान इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, विकास वडमिले, प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके, तानाजी जाधव, गजानन जाधव, वाहनचालक रशीद शेख, मारुती जडगे, दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाब्यांवर दारू विक्री करणाऱ्या तसेच त्या ठिकाणी बसून दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे. अशा एक मोहिमेत मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्हाभरात 4 ठिकाणी धाडी टाकल्या. या मोहिमेअंतर्गत निरीक्षक पंढरपूर यांनी पेनूर येथील हॉटेल रॉयल या ठिकाणी धाड टाकली. तसेच निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील हॉटेल निसर्ग या ठिकाणी धाड टाकून धाबा मालक व ग्राहकांना अटक केली. तसेच दुय्यम निरीक्षक व निरीक्षक ब विभागाच्या पथकांनी कुंभारी परिसरातील हॉटेल गौरी व हॉटेल झंकार या दोन ठिकाणी धाडी टाकून तेथील धाबा मालकांना व मद्यपी ग्राहकांना अटक केली. या चारही कारवाईतील आरोपींना आज बुधवारी माननीय न्यायालयांसमोर समक्ष हजर केली असता माननीय न्यायालयाने सदर प्रकरणी एकूण 1,12,000 दंड धाबा मालक व ग्राहकांना ठोठावलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 8 महिन्यात जिल्हाभरात एकूण 38 धाब्यांवर धाडी टाकण्यात आले असून 38 धाबा मालक व 111 मद्यपी ग्राहकांना अटक केलेली आहे. तसेच माननीय न्यायालयाने या प्रकरणात एकूण 11,99,000 दंड संबंधितांना ठोठावला असून तो शासन जमा करण्यात आलेला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.